मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्झरी बसला शनिवारी पहाटे नगरजवळील केडगाव बायपास जवळ भीषण अपघात झाला. यात लक्झरी चालकाचा मृत्यू झाला असून 40 जखमी डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला शनिवारी पहाटे नगर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक ठार झाला असून 40 डॉक्टर जखमी झाले. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अहमदनगर शहराजवळील केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईहून वेरुळला निघालेल्या या बसमध्ये एकूण 40 डॉक्टर होते. औरंगाबादमध्ये होणाऱ्या एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते. पहाटे 4:15 केडगाव बायपासवरील नील हॉटेल समोर डॉक्टरांची लक्झरी बस पाठीमागून एका कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला. डॉक्टर पुष्कर इंगळे, अनिल तिबडेवाड, जानी कार्टन हे 3 डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांना नगरमधील मॅक्स केअर रुग्णालयात हलवण्यात आलंय. सगळं कॅन्सर तज्ञ जवळजवळ 40 कॅन्सर तज्ञ बस मधलं औरंगाबादला चालले होते. कॉन्फरन्स होती आणि दुर्दैवाने त्यांचा आपल्या केडगावच्या बायपासच्या जवळ ऍक्सिडेंट झाला. त्यात ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बाकीचे पेशंट्स जवळ 25 लोकांना मार लागलं होतं. त्यापैकी 3 सिरियस आहेत, आयसीयूमध्ये ऍडमिट आहेत. त्यातले 2 जास्त क्रिटिकल आहेत आणि बाकीचे सर्व पेशंट जे आपण इन्व्हेस्टिगेशन केले तर ते स्टेबल आहेत. आता पुढील ट्रीटमेंटसाठी आपण त्यांचा फॉलोअप सिटी स्कॅन्स वगैरे करून पुढील ट्रीटमेंटचा आपण दिशा ठरवणार आहोत. अन्य जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.